मुरबाड तालुक्यासाठी संजीवनी देणारा दिवस। मुरबाड तालुक्यात शिवळे येथे कोविड सेंटरचे लोकार्पण सोहळा प्रकाश पाटील शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आणि मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला। मुरबाड तालुक्यातील मृत्यूचे वाढते प्रमाण आणि कोविड सेंटरची गरज लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या संकल्पनेतून शिवळे कॉलेजमध्ये 5 दिवसात 60 बेडचे भव्य दिव्य कोविड सेंटर उभे करू शकलो, त्यासाठी कॉलेजचे अध्यक्ष माजी आमदार गोटीराम भाऊ पवार यांचे आणि त्यांचे सर्व शिक्षकांचे कार्यकर्त्यांचे योगदान आणि मदत मिळाली। अनेक लोक खासगी दवाखान्यात जाऊन घरीच राहिल्याने त्यांचा काही दिवसांनी मृत्यू झाला। भयानक स्थितीतून मुरबाड तालुका जाताना भविष्यात कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रत्येक रूमला स्वतंत्र टॉयलेट बाथरूमची व्यवस्था, भव्य क्रीडांगण अशा 60 बेडच्या कोविड रुग्णालयाचे उद्घाटन ठाणे जिल्हा शिवसेना ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील यांच्या हस्ते होते याचा आनंद झाला। मुरबाड तालुक्यातील पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णांनी तात्काळ औषधोपचारासाठी येथे दाखल व्हावे। या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना मानसिक तणाव वाढू नये यासाठी भजन, मनोरंजन, प्रबोधन अशा कार्यक्रमांचे आयोजन करून पौष्टिक आहार, तज्ज्ञ डॉक्टर, फार्मसी, नर्स, कर्मचारी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे सर्व कटिबद्ध असून सर्वांनी मदतीचा हात द्यावा आणि मार्गदर्शन करावे। ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका सेवा दिली जाणार असून पत्रकार, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, लोकप्रतिनिधी यांनी सर्व मिळून काम करू असे आवाहन या प्रसंगी केले। यावेळी शिवळे कॉलेजचे प्राध्यापक SM पाटील, सर्व शिक्षक, फार्मसी दीपक भाई शहा, तहसीलदार अमोल कदम, गट विकास अधिकारी अवचर, आरोग्य अधिकारी रेंगे बनसोडे, जिल्हाधिकारी आरोग्य अधिकारी कुंदन पाटील, दीपक पवार, रेखाताई कंटे, अनिल भाऊ देसले, किसन गिरा, रामभाऊ दळवी, सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य, विद्यमान सदस्य, पंचायत समिती सभापती, शिवसेना तालुका प्रमुख, डॉक्टर, कर्मचारी, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रकाश पवार, दीपक खाटेघरे, तुंगार सर आणि अन्य मान्यवर तसेच कार्यकर्ते उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दळवी सर यांनी केले तर आभार भगत सर यांनी मानले। यावेळी कुंदन पाटील, आरोग्य सभापती, तहसीलदार अमोल कदम तसेच कोविड सेंटरची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर रेंगे यांनी दिली। वृत्त विभाग, शहापूर माझा, महाराष्ट्र माझा।